ओके विटामिन्स आज जो टॉपिक आहे सिला आपला तो टॉपिक आहे कशाचा बघतो मला विटामिन्सचा बघतो चला हातामध्ये वही पेन घ्या सर्वांनी आणि जे जे सांगेल ते लिहिण्याचा प्रयत्न करा की विटामिन्सच्या बाबतीत मध्ये सुरुवातीला आपण डिस्कस करूयात की पहिला असेल डेफिनेशन की व्हॉट आर द विटामिन्स. ठीक आहे सांगण्याची गरज नाहीये की विटामिन्स आर द व्हायटल अमाइन्स विच आर नीडेड फॉर द नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. ठीक आहे की ज्यांचं व्हेरी ट्रेस अमाऊंट आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असते नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी. तर विटामिन्स आपण दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन सुद्धा करू शकतो की एक असतात विटामिन फॅट सोल्युबल विटामिन्स आणि दुसरे असेल ठीक आहे वॉटर सोल्युबल विटामिन्स. या गोष्टी सर्वांना माहितच आहेत. हळूहळू गोष्टी डिटेल मध्ये थोड्या वेळात सुरुवात होते. इंट्रोडक्शन आहे ते थोडस हलकं फुलकच असेल या गोष्टी. ठीक आहे सो विटामिन आपल्याला माहिती आहे की दोन टाइप आहेत एक असतात फॅट सोल्युबल विटामिन आणि दुसरे असतात वॉटर सोल्युबल विटामिन. फॅट सोल्युबल विटामिन फक्त जे ठीक आहे फॅट मध्ये सोल्युबलाइज होऊ शकतात असे विटामिन म्हणजे आपण सांगूया की चार विटामिन आपल्याला बघायला लागतात विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई आणि विटॅमिन के. सो दीज आर द फॅट सोल्युबल. ओके बरं फॅट सोल्युबल विटॅमिनची काय प्रॉपर्टी असू शकते दीज आर द हायड्रोफिलिक और हायड्रोफोबिक. दीज आर द हायड्रोफोबिक हे कसे असतील हायड्रोफोबिक असतील. ओके दीज आर द हायड्रोफोबिक. बरं जे हायड्रोफोबिक असतात ते पोलार असतात का नॉन पोलार असतात ते असतात हा नॉन पोलार. दीज आर द नॉन पोलार विटॅमिन्स. आपल्याला माहिती आहे की जे वॉटरमध्ये सोल्युबल होऊ शकत नाहीये पण फॅटमध्ये इझिली सोल्युबल होऊ शकतात तर ते विटॅमिन्स आपल्याला बघायला भेटतील ते असतील फॅट सोल्युबल विटॅमिन लाईक द एडीई के. बर आता डिस्कशन करूयात आपण वॉटर सोल्युबल विटॅमिनच्या बाबतीमध्ये की वॉटर सोल्युबल विटॅमिन जे वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होऊ शकतात पण अशा विटॅमिन्सला आपण काय म्हणू शकतो. ठीक आहे हायड्रोफिलिक काय बोलू शकतो आपण त्यांना हायड्रोफिलिक विटॅमिन्स बोलू शकतो और दीज आर द पोलार यांना काय बोलू शकतो आपण पोलार विटॅमिन्स म्हणू शकतो कारण का ते इझिली वॉटरमध्ये काय होऊ शकतात सोल्युबलाइज होऊ शकतात. बरं मला एक गोष्ट सांगा की आपल्या बॉडीमध्ये जर प्रॉब्लेम जर झाला हाय कंटेंट ऑफ विटॅमिन जर आपण घेतला ठीक आहे तर दोन्हीपैकी प्रॉब्लेम कोणाचा होऊ शकतो आपल्याला फॅट सोल्युबलचा प्रॉब्लेम जास्त होईल तर आपल्याला वॉटर सोल्युबल विटॅमिनचा प्रॉब्लेम जास्त होईल जर आपण ओव्हर कन्झम्पशन केलं विटॅमिनचा. विटॅमिन रिच डाएट जर आपण विटॅमिन रिच जर डाएट आपण कन्झ्युम केला ओव्हर विटॅमिन कन्झम्पशन जर आपण केलं तर आपल्याला प्रॉब्लेम कोणाचा होऊ शकतो. करेक्ट आहे निशांत शर्मा करेक्ट आहे तुम्ही की फॅट सोल्युबल विटॅमिनचा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. गरजेपेक्षा जर जास्त फॅट सोल्युबल विटॅमिन आपण कन्झ्युम केलं तर आपला प्रॉब्लेम होऊ शकतो ओव्हर अक्युम्युलेशनचा. ठीक आहे सो डिफरंट काइंड ऑफ डिसीजला आपल्याला सफर करावं लागेल बट वॉटर सोल्युबल विटॅमिन तुम्ही कितीही कन्झ्युम करा याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही कारण का हे इझिली वॉटरमध्ये सोल्युबलाइज झाल्यामुळं आपल्या एक्सक्रेटरी सिस्टीम थ्रू या नशरीच्या बाहेर इझिली फेकलं जाऊ शकतंय. ओके जे वॉटर सोल्युबल असतात त्यांना शरीराच्या बाहेर फेकणे जास्त अवघड नाही थ्रू द युरिन यांना काय केलं जाऊ शकतं शरीराच्या बाहेर फेकलं जाऊ शकतं. तर हाय कंटेंट जर झाला कारण आपल्याला माहिती की एक्सक्रेशनचा डेफिनेशनच आहे रिमूव्हल ऑफ वेस्ट एक्सेस अमाऊंट ऑफ सबस्टन्स फ्रॉम द बॉडी. ठीक आहे इज कॉल्ड एज एक्सक्रेशन. जर एक्सेस अमाऊंट मध्ये जर वॉटर सोल्युबल विटॅमिन झाले तर वॉटर मध्ये सोल्युबलाइज होतील आणि युरिन थ्रू आपण काय करू शकतो त्यांना शरीराच्या बाहेर फेकू शकतो. त्याच्यामुळे ओव्हर कन्झम्पशन ऑफ वॉटर सोल्युबल विटॅमिन आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा. नाव सर्वात महत्वाची गोष्ट आहे की विटॅमिनचे नाव बरोबर आहे आपल्याला काही विटॅमिनचे नाव पाठ असतात त्यांचे कन्फ्युज होत असतात. त्या कन्फ्युजन मध्ये मी तुम्हाला सांगतो की मला ठीक आहे ज्यावेळेस कन्फ्युजन होत होतं ते म्हणजे विटॅमिन बी टूचं नाव. ठीक आहे विटॅमिन बी टू ला रायबोफ्लेविन म्हणणार का विटॅमिन बी ट्वेल्व ला रायबोफ्लेविन म्हणणार हा थोडासा कन्फ्युजन वाला पॉईंट होता. ठीक आहे आणि नेहमी राहतो नवीन स्टडी करणाऱ्या पोरांना या दोन्हीमध्ये कन्फ्युजन असतात. ठीक आहे तर लक्षात ठेवा की आपल्याकडे जो विटॅमिन बी टू आहे त्याचं नाव काय रायबोफ्लेविन त्याचं नाव काय रायबोफ्लेविन आणि विटॅमिन बी ट्वेल्व जे नाव आहे ते सायनोकोबॅला अमीन. चला आता आपण एक बघूयात की सायनोकोबॅला अमीनच्या डिफिनेशन म्हणजे स्पेलिंग मध्ये किती लेटर्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा लेटर्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही कधी कन्फ्युज झाला रायबोफ्लेविन हा विटॅमिन बी ट्वेल्व असतो का बी टू असतो किंवा बी ट्वेल्वचं नाव काय हे लक्षात ठेवायचं असेल की ज्याच्यामध्ये ज्याच्या स्पेलिंग लेटर मध्ये नियर अबाउट 14 वर्ड येतील 14 वर्ड येतील तो असतो विटॅमिन बी ट्वेल्व. 12 आणि 14 थोडासा संबंध तुम्ही लावू शकता. जर अचानक तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल की बी टू आणि बी ट्वेल्व मध्ये तर ही हिंट तुम्हाला कामाला येऊ शकते की ज्याच्यामध्ये वर्डची संख्या 12 जवळपास आहे म्हणजे तो पण असेल विटॅमिन बी ट्वेल्व असेल. याच्यामध्ये कुठले असं लॉजिक नाहीये की गोष्ट अशी लक्षात ठेवू नये. ठीक आहे कारण का
सर्वसर्व तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे की व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं नाव काय आहे. व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं नाव आहे सायनोकोबॅला अमीन. ठीक आहे, या दोन्ही मधला डिफरन्स समजला असेल तर बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करायला. सो आपल्याकडे जो व्हिटॅमिन बी वन असतो त्याचं नाव आहे थायमिन. व्हिटॅमिन बी वनचं नाव काय? थायमिन. बी थ्रीचं नाव काय आपल्याकडे? नियासिन. हे नावं पाठ करायचे तुम्हाला. ठीक आहे, हे रट्टा मारा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये बिलकुल कुठलाही कॉन्सेप्ट नाहीये, बरं जिथं कन्फ्युज होईल तिथे मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, ओके. व्हिटॅमिन बी थ्रीचं नाव काय सांगितलं आपण? नियासिन. व्हिटॅमिन बी थ्री नियासिन. ठीक आहे, बरं. बी वन बी टू बी थ्रीचे आपण नाव बघितले, थायमिन रायबोफ्लेविन आणि नियासिन. बघा, बी वन थायमिन, बी टू रायबोफ्लेविन आणि बी थ्री नियासिन. बी टू आणि बी ट्वेल्व मधलं कन्फ्युजन सुद्धा आपण दूर केलं. बी ट्वेल्वचं नाव काय? सायनोकोबॅला अमीन. बरं, मॅक्झिमम टाइम मुलांना आणखी ज्याचा प्रॉब्लेम होतो असे दोन व्हिटॅमिन आपल्या समोरच आहेत, ते म्हणजे कोण? व्हिटॅमिन बी फाईव्ह आणि व्हिटॅमिन बी सिक्स. याचं नाव त्याला आणि त्याचं नाव त्याला जाते, ही गोष्ट लक्षात ठेवा. या दोघांमध्ये सुद्धा कन्फ्युजन वाला कॉन्सेप्ट आहे. ओके, एक मिनिट. ओके, अरे चला तर आपण डिस्कस करतो व्हिटॅमिन बी फाईव्ह आणि बी सिक्स. ठीक आहे, सो बी फाईव्हचं नाव काय? पॅन्टोथेनिक ऍसिड. आणि बी सिक्सचं नाव काय? पायरिडॉक्सिन. नेहमी तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन होणारा हा टॉपिक आहे. आय नो की मुलांना याच्या बाबतीमध्ये थोडस कन्फ्युजन आहे. ठीक आहे, की कुठला व्हिटॅमिन बी फाईव्ह कन्सिडर करायचा आणि कुठला व्हिटॅमिन बी सिक्स असतो हे लक्षात कसं ठेवायचं. बघा, सपोज करा की बी फाईव्हला कसं लक्षात होणार, आपण त्याची एक हिंट द्या. दोन गोष्टी ज्या अवघड आहेत त्याची हिंट द्यायला लागलो. आपण पॅन्टोथेनिक ऍसिडला कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे, सो पॅन्टोथेनिकून तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की इथं पंत हा शब्द यायला ना, पी ए एन टी पंत. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या इंडियन टीम मध्ये एक बॅट्समन आहे ज्याचं नाव आहे, बॅट्समन प्लस विकेट किपर, ज्याचं नाव आहे ऋषभ पंत. बरोबर आहे, इमेजिन करा की ऋषभ पंत आपल्या इंडियन टीम मधून खेळताना पाच नंबरला बॅटिंगला येतो, असं आपण लक्षात ठेवूया. बॅटिंग नंबर कितीला येतो तो? पाच नंबरला. सो व्हिटॅमिन बी फॉर बॅटिंगचा बी घेतला आपण आणि पाच नंबरला जो यायला लागला तो कोण आहे? पंत आहे, असं लक्षात ठेवूया. जर तुम्हाला पंत लक्षात राहिला तर पायरिडॉक्सिन लक्षात ठेवणं अवघड नाही. बघा, परत मी एकदा सांगतो की मॅक्झिमम जणांना या दोघांमध्ये कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे, बी फाईव्ह पंत असा लक्षात ठेवलं आणि पंत वरून पॅन्टोथेनिक ऍसिड आणि बी सिक्स हा पायरिडॉक्सिन आहे. बी सिक्स कोण आहे? पायरिडॉक्सिन. बर, त्याच्यानंतर आपण बघूया की व्हिटॅमिन, ठीक आहे, बी एट बायोटीनचं हे दुसरं नाव आहे. बायोटीनचं दुसरं नाव काय? व्हिटॅमिन बी एट. अगेन त्याला आपण व्हिटॅमिन एच सुद्धा म्हणतो. का हे गोष्ट सुद्धा लक्षात घ्या, बायोटीन इज ऑल्सो नोन एज व्हिटॅमिन एच. बायोटीन इज ऑल्सो नोन एज व्हिटॅमिन एच म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखतो. ठीक आहे, सो बी एट हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. बी नाईन हा आपल्याकडे जनरली कोण असतो? फोलिक ऍसिड. कोण असतो तो? फोलिक ऍसिड. ठीक आहे, सो आपल्याला आणखी एक गोष्ट आहे माहिती आहे का, की जी कन्फ्युज होत असते फोलिक ऍसिड सोबत आपण बी ट्वेल्व सुद्धा कन्फ्युज करून बसतो. ठीक आहे, तर हे दोन तीन गोष्टी आहेत जे कन्फ्युज होणार आहेत, पण आता आय थिंक कन्फ्युजन नाही होणार. पहिल्यांदा आपण गोष्ट डिस्कस केली बी टू आणि बी ट्वेल्वचं. बी ट्वेल्व ज्याला आपण सायनोकोबॅलामिन लक्षात ठेवणार आहे, ज्याच्या स्पेलिंग मध्ये 14 अक्षर आहेत. ठीक आहे, त्याला आपण लक्षात ठेवूयात की बी ट्वेल्व. ओके, बरं, बी टू हा रायबोफ्लेविन असतो आणि बी नाईन हा फोलिक ऍसिड असतो. हे तिघं जर तुम्हाला लक्षात राहिले आणि पंत वाला जर कारण लक्षात राहिले तर सर्व गोष्टी लक्षात आल्या असं समजा. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन मध्ये बीएससी सारख्या एक्झाम मध्ये, बीएससीचं जे एक्झाम असते त्यांच्यामध्ये त्यांच्या नावाला सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. ओके, कधी कधी तुम्हाला यांचे बीचे नाव एक्सपर्ट देतील आणि दुसरे यांचे जे नॉमिन क्लेचर आहेत, नावं जे आहेत ते तुम्हाला दुसऱ्या कॉलम मध्ये दिले जातात, त्यांनी जोड्याला होता क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, तर सुरुवात तुमची इथूनच आहे की व्हिटॅमिनचे नावं पाठ करणं. त्याला परत एकदा फायनली आपण डिस्कस करूयात. व्हिटॅमिन बी वन थायमिन, बी टू रायबोफ्लेविन, बी थ्री हा नियासिन, बी फाईव्ह, बी फोर नाही आहे, बी फोर नाही आहे तुमच्याकडे. ठीक आहे, सो बी फाईव्ह पॅन्टोथेनिक ऍसिड, बी सिक्स पायरिडॉक्सिन, बी एट ठीक आहे बायोटीन, बी नाईन फोलिक ऍसिड आणि बी ट्वेल्व सायनोकोबॅलामिन. ठीक आहे, बी ट्वेल्व कोण असेल आपल्याकडे? सायनोकोबॅलामिन. व्हिटॅमिन बी, ठीक आहे, आपण एक व्हिटॅमिन एच सुद्धा बघितलं, तर व्हिटॅमिन एच हे कोणाचं नाव आहे? दुसरं नाव आहे कोणाचं? बायोटीनचं नाव आहे व्हिटॅमिन एच. बरं, आपल्याला माहिती की बायोटीन वर आधारित नेहमी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, पुढे आपण सांगूयात एन्झाईम मध्ये. ठीक आहे, की बायोटीन रिलेटेड एक कॉन्सेप्ट आहे नेहमी जो
परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ऍफिनिटी रिलेटेड. ठीक आहे. ओके, नाव आता आपल्याला आणखी एक व्हिटॅमिन बघायला भेटेल, त्याचं नाव काय? व्हिटॅमिन सी. त्याचं नाव काय? व्हिटॅमिन सी. हा कसा आहे? ठीक आहे, आपल्याला बघतो की बी कॉम्प्लेक्स आहे, बरं, नॉन बी कॉम्प्लेक्स आहे. हा बी कॉम्प्लेक्स नाहीये, याला आपण काय म्हणतो? नॉन बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन. नोट करू शकता तुम्ही, व्हिटॅमिन सी इज अ नॉन बी कॉम्प्लेक्स, नॉन बी कॉम्प्लेक्स बट वॉटर सोल्युबल. हा नॉन बी कॉम्प्लेक्स आहे बट याच्यामध्ये वॉटर सोल्युबल होत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये वॉटर सोल्युबल होत नाही. बघा इकडे, आय एम सॉरी, हा नॉन बी कॉम्प्लेक्स आहे, सोल्युबल होतो, वॉटर सोल्युबल आहे. ठीक आहे, वॉटर सोल्युबल आहे बट नॉन बी कॉम्प्लेक्स आहे. हा वॉटर सोल्युबल बट नॉन बी कॉम्प्लेक्स, वॉटर सोल्युबल बट नॉन बी कॉम्प्लेक्स. ओके, वॉटर सोल्युबल बट नॉन बी कॉम्प्लेक्स असं आपल्याला लक्षात ठेवायचं. सो सर्वांना नाव आणि बाकीच्या गोष्टी लक्षात राहिल्या. सो फॅट सोल्युबल व्हिटॅमिन म्हणजे आपण सांगितलं ADEK, बरोबर आहे. आणि इकडे वॉटर सोल्युबलची लिस्ट थोडीशी मोठी आहे. बरं, आजचा जो पूर्ण टॉपिक असेल आपला तो फक्त फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि त्याचे जे काही डायव्हर्स फंक्शन आहेत त्याच्यावरच आपण केंद्रित करणार आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन ला आपण डिस्कस करणार आहे. एक साथ एका लेक्चर मध्ये दोन व्हिटॅमिन आपल्याला डिस्कस करता येत नाही, कारण खूप सारं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. ठीक आहे, सो प्रॉपर लक्ष ठेवण्यासाठी आपण आजचा टॉपिक जो असेल कम्प्लिटली, ठीक आहे, जेवढे काही सेशन होते ते फक्त फॅट सोल्युबलचे असतील. ओके, तर आपण सुरुवात करूयात की फॅट सोल्युबल व्हिटॅमिनचे व्हिटॅमिन ए पासून. कोणापासून सुरुवात करूयात? आपण व्हिटॅमिन ए, रीडिंग द व्हिटॅमिन ए. आज आपण डिस्कस करणार आहे व्हिटॅमिन ए च्या बाबतीमध्ये. ठीक आहे, बघा बरं. आता एक महत्वाची गोष्ट आपण सांगूया की व्हिटॅमिन ए कडे जाण्याच्या अगोदर की आपल्याला बघायला भेटेल की जेवढे काही फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असतात, बघा आपण काय सांगितलं की जेवढे काही फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असतात त्यांचं जे जे म्हणजे जे प्रोड्यूस होत असतात ते कोणापासून प्रोड्यूस होत असतात? आयसोप्रेन युनिट पासून. हा शब्द फार महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आयसोप्रेन डेरिव्हेटिव्ह असतात, आयसोप्रेन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, काय समजलं आपण? ऑल, हा कोण? ऑल फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आर आयसोप्रेन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, दीज आर द आयसोप्रेन डेरिव्हेटिव्ह. पहिला टॉपिक आहे तुमच्यासाठी जो लक्षात ठेवायचा तुम्हाला, दीज आर द आयसोप्रेन डेरिव्हेटिव्ह. ओके, बरं, आयसोप्रेनचा काय मिनिंग होतो बघा इकडे. आयसोप्रेनचा मिनिंग होतो की आयसोप्रेन मध्ये किती कार्बन असतात? पाच कार्बनचा एक युनिट असतो. ठीक आहे, किती कार्बनचा एक युनिट असतो? पाच कार्बनचा एक आयसोप्रेन युनिट असतो. पाच कार्बनचा एक आयसोप्रेन, आयपी, पाच कार्बनचा एक आयसोप्रेन युनिट. ठीक आहे, तर तुम्हाला बघायला भेटते या ठिकाणी की ठीक आहे, ॲलिफॅटिक लाईफ चेन जे तुम्हाला बघायची की अशा प्रकारची इथं लॉंग चेन जी आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे, तर ती असते आयसोप्रेनची. सो महत्वाची गोष्ट ही सांगितली आपण की फॅट सोल्युबल व्हिटॅमिन जे असतात हे आयसोप्रेन डेरिव्हेटिव्ह असतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सीएसआर नेट मध्ये ही गोष्ट ऑप्शन मध्ये बघायला भेटू शकते तुम्हाला. ठीक आहे, सो याच्यानंतर विसरू नका. बरं, आता वापस येऊयात की व्हिटॅमिन ए जो असतो त्याला आपण अलग अलग दोन तीन फॉर्म मध्ये सांगतो. ठीक आहे, जसं की आपण व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल या नावाने सुद्धा ओळखतो, बरोबर आहे. दुसरं त्याचं नाव आहे रेटिनॉल. आपल्याला बघायला होतं की अलग अलग आपण फॉर्म सांगू शकतो. त्याच्यानंतर त्याचा तिसरा फॉर्म जो आपल्याला बघायला होतो तो असेल रेटिनॉइक ऍसिड. आणि चौथा जो फॉर्म आपण सांगूया त्याचा तो असेल बीटा कॅरोटीन. ठीक आहे, ऍक्च्युअली बीटा कॅरोटीन हा प्रिकर्सर असतो कोणासाठीचा? व्हिटॅमिन रेटिनॉल साठीचा. A1 ज्याला बोललं जाते, याला काय बोललं जाते? A1 सुद्धा बोललं जाते रेटिनॉल. ठीक आहे, व्हिटॅमिन A1. ठीक आहे, कोण असतो हा? रेटिनॉल असतो. त्याचा प्रिकर्सर कोण असतो? बीटा कॅरोटीन. त्याचा प्रिकर्सर कोण असतो? बीटा कॅरोटीन. चला आता आपण सर्वांच्याच बाबतीमध्ये डिस्कशन करणार आहे. सुरुवातीला जाऊयात की आपण बीटा कॅरोटीनच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की एंटीकरमध्ये काय डिफरन्स असतो. ठीक आहे, ऍक्च्युअली काय होत असते की जेव्हा आपण बीटा कॅरोटीन कंझ्युम करतो डाएट मधून, बघा इकडे आपण काय सांगितलं की डाएट थ्रू आपण कोणाला कंझ्युम करतो त्या ठिकाणी? ठीक आहे, बीटा कॅरोटीनला. तर बीटा कॅरोटीन डायट मधून कंझ्युम केल्याच्या नंतर कुणीकडे जाईल? आपल्या इंटेस्टाईन मध्ये जाईल, बरोबर. आणि आपल्याला म्हणतो की स्मॉल इंटेस्टाईनचे जे सेल्स असतात, इंटेस्टाईन लिपिडियल सेल, ठीक आहे, लुमेन मधून काय करतील? त्याला ऍब्झॉर्ब करतील. कोणाला? डायट. ठीक आहे, आपल्याला माहिती की लुमेन मधून कोणाला ऍब्झॉर्ब केलं जाईल? बीटा कॅरोटीनला. सपोज करा की आपल्या इंटेस्टाईन लिपिडियल सेल्स आहे, बरोबर आहे, स्मॉल इंटेस्टाईनचा अशा प्रकारची जी लाइनिंग असेल, बरोबर आहे, अशा प्रकारची लाइनिंग असेल आपल्या स्मॉल इंटेस्टाईनची. आणि त्याच्या लाइनिंगच्या सेल इंटेस्टाईन लिपिडियल सेल,
हा जो पार्ट असतो, हा जो पोर्शन तुम्हाला बघायला लागतो रिकामा, दिस इज नोन एज इंटेस्टाइनल लुमेन. याला काय बोलतो आपण? इंटेस्टाइनल लुमेन. ठीक आहे, दिस इज नोन एज इंटेस्टाइनल लुमेन. बरं, जे काय आपण फूड कंझ्युम केलेलं आहे ते फूड कंझ्युम केलेलं फूड कुठे येत असते? आपल्या लुमेन मध्ये. लुमेन मध्ये आलेल्या फूडला काय केलं जाते? आपले जे सेल्स असतात त्या सेल्स मध्ये जे मायक्रोवेव्ह असतात त्याच्या थ्रू काय केलं जात असते? त्यांना अपटेक केलं जाते, ऍब्झॉर्ब केलं जात असते. काय केलं जाते? अशा प्रकारे यांना ऍब्झॉर्ब केलं जाते. बरं, ऍब्झॉर्ब केलेलं फूड मटेरियल कुठे एंटर झालं? ठीक आहे, ऍब्झॉर्ब केलेलं फूड मटेरियल आपल्याला माहिती कुठे एंटर झालं? सेल्स मध्ये. बरं, इंटेस्टाइनल सेल्स मध्ये आल्याच्या नंतर काय होते बघा. सपोज करा की इथं जो बीटा कॅरोटीन होता, बीटा कॅरोटीन डायट मध्ये आपण जो कंझ्युम केलाय तो कुठे आला? आपल्या इंटेस्टाइनल इपिथेलियल सेल्स मध्ये. इंटेस्टाइनल इपिथेलियल सेल मध्ये, ठीक आहे, कोण आलेलं आहे? आपला बीटा कॅरोटीन. त्या बीटा कॅरोटीनचं काय केलं जाते की ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज केलं जात असते. काय केलं जाते? याचं ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. नोट करू शकता की बीटा कॅरोटीन बीसीट लिहिलं ठिकाणी बीटा कॅरोटीन. ठीक आहे, त्याचं काय केलं जाते? ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. नोट करू शकता तुम्ही, ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज केलं जाय. बरं, ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज केल्याच्या नंतर याच्यापासून किती कोण बनतो? दोन मॉलिक्युल ऑफ रेटिनॉलचे तयार होतील. कोणाचे मॉलिक्युल तयार होतील? रेटिनॉलचे दोन मॉलिक्युल तयार होतील. रेटिनॉलचे दोन मॉलिक्युल, MOL, रेटिनॉलचे दोन मॉलिक्युल याच्यापासून प्रोड्यूस होतात. ओके, बरं बघा इकडे तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये सुद्धा दिसून येईल की जे आपल्याकडे बीटा कॅरोटीनचे जे स्ट्रक्चर आहे, हे बीटा कॅरोटीनचे जे स्ट्रक्चर आपण सांगायला लागलो, या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही साईडचे जे ग्रुप आहेत ते जवळपास सारखेच आहेत. म्हणजे काय बघा इकडे, जर तुम्ही या साईडला जर बघितलं तर हा पूर्ण ग्रुप आयोनिन रिंग त्याला बोललं जाते, बीटा आयोनिन रिंग. आणि या साईडला सुद्धा बघा, एक्झॅक्टली इनवर्ट पोझिशन मध्ये तीच रिंग काढलेली आहे. हा आणि हा रिंग एक्झॅक्टली इनवर्ट पोझिशन मध्ये आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, बरं, याचं जर आपण हाफ, ठीक आहे, पोर्शन मधून जर याचं जर क्लिवेज केलं, या ठिकाणून अर्ध्या भागातून जर आपण क्लिवेज केलं, तर दोन तयार होणारे पार्ट सारखे असू शकतात. जवळपास दोन तयार होणारे पार्ट जवळपास कसे असू शकतात? सारखे असू शकतात. म्हणून आपण काय सांगितलं की या ठिकाणी किती मॉलिक्युल तयार होतील? हा, किती मॉलिक्युल्स तयार होतील या ठिकाणी बीटा कॅरोटीन रेटिनॉलचे? कॅरोटीन पासून दोन मॉलिक्युल आपल्याला बघायला मिळतील की या ठिकाणी प्रोड्यूस केले जाते. ठीक आहे, टू मॉलिक्युल ऑफ रेटिनॉल्स कॅन बी प्रोड्यूस्ड. ठीक आहे, ओके. सो आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की रेटिनॉल येतो कोणापासून? रेटिनॉल येतो बीटा कॅरोटीन. आणि बीटा कॅरोटीन कुठून आला? तो प्लांटचा सोर्स आहे जो आपण कंझ्युम केलेला आहे. बरोबर आहे, डायट मधून घेतलेल्या, डायट मधून घेतलेल्या गोष्टी इंटेस्टाइनल एपिथेलियल सेल्स मध्ये येतील. तिथे आल्याच्या नंतर त्याचा ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याचा कन्वर्जन दोन रेटिनॉल मध्ये होऊ शकतात. बरं, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला लागेल की इंटेस्टाइनल सेल्स मध्ये तर कोण म्हणला? रेटिनॉल म्हणला. आता या रेटिनॉलला काय केलं जातं? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय केलं जाईल? अपटेक केलं जाईल, त्याला ऍब्झॉर्ब केलं जाईल परत ब्लड रेग्युलेटरी सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. कोणाला? रेटिनॉलला. म्हणजे बीटा कॅरोटीन पासून जो मॉलिक्युल आपला प्रोड्यूस झालाय तो कोण तयार झाला? आपला बघा इकडे, बीटा कॅरोटीन पासून जो प्रोड्यूस झालाय तो कोण आहे? रेटिनॉल. ठीक आहे, बट आता आपल्याला एक दोन गोष्टी त्या ठिकाणी बघायच्या की रेटिनॉल च्या बाबतीमध्ये बघा इकडे, हा रेटिनॉल जो आपण सांगूयात की याच्यामध्ये बघा काय असतो. ठीक आहे, जनरली तुम्हाला रेटिनॉल मध्ये दोन गोष्टी बघायला भेटतील. ठीक आहे, ही जी पहिली गोष्ट तुम्हाला रेटिनॉल मध्ये बघायला भेटेल ही असेल बीटा आयनोन रिंग. त्याचं नाव काय असेल? बीटा बीटा आयोनोन, आय ओ एन ओ एन ई, बीटा आयनोन रिंग बोललं गेलेलं. याला काय बोललं जाते? बीटा आयनोन रिंग. ओके, बरं, त्याच्यानंतर जो काही स्ट्रक्चर तुम्हाला बघायला होता हवाला पूर्ण स्ट्रक्चर. ठीक आहे, इथं काय बघायला होतील? अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक चेन. काय बघायला होतील तुम्हाला? अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड आहे का ती अनसॅच्युरेटेड आहे? अनसॅच्युरेटेड, डबल बॉन्ड दिसते. सो अनसॅच्युरेटेड काय बघायला होतील आपल्याला? ॲलिफॅटिक चेन. अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक चेन. आणि फायनली एक ग्रुप त्याला अटॅच असेल ॲलिफॅटिक चेनला, आणि तो ग्रुप असेल मिथिल अल्कोहोल. ठीक आहे, सी एच टू ओ एच ग्रुप. ठीक आहे, याला कुठला ग्रुप अटॅच आहे? अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आपल्याला बघायला होतो. दॅट इज द अल्कोहोल ग्रुप. हा कुठला ग्रुप अटॅच झाला? याला अल्कोहोलिक ग्रुपची अटॅचमेंट झालेली आहे. लक्षात आलं सर्वांना? बघा, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ए ला कोण बाइंड झालेले? म्हणजे व्हिटॅमिन ए च्या कंपोजिशन मध्ये कोण आहे? बीटा आयनोन रिंग. बीटा आयनोन रिंगला कोण अटॅच झालेले? अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक चेन ऑफ आयसोप्रिन युनिट. ही ॲलिफॅटिक चेन जी बनलेली असते ती कशाने बनलेली असते? आयसोप्रिन युनिटची असते. फायनली याला कोण अटॅचमेंट मध्ये आहे? एक ग्रुप ज्याला आपण अल्कोहोलिक ग्रुप असं सांगतो.
बरं, अल्कोहोल ग्रुपच्या प्रेझेन्स मुळेच या व्हिटॅमिन ए ला किंवा ए वन ला, ठीक आहे, अल्कोहोल नाव दिलेलं आहे, त्या अल्कोहोलचा ओ एल या ठिकाणी आपल्याला सफिक्स मध्ये बघायला मिळतो. अल्कोहोलचा ओ एल, अल्कोहोल ग्रुपचा ओ एल सफिक्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतो त्या ठिकाणी. समजलं सर्वांना? सफिक्स मध्ये कोण बघायला भेटेल आपल्याला? रेटी, रेटिन ऑल, एन ओ एल. ओ एल चा अर्थ होतो अल्कोहोल. लिहू शकतो तुम्ही ओ एल चा मिनिंग होतो अल्कोहोल. अल्कोहोलचा ओ एल लावलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहोलिक ग्रुप फायनली अटॅच असेल, दॅट इज नोन एज रेटिनॉल. दॅट इज नोन एज रेटिनॉल. त्यालाच आपण काय बोलूयात? रेटिनॉल असं बोलतो. ओके, नाव त्याच्यानंतर आपल्याला सेकंड कॉन्सेप्ट जो सांगायचा तो बघा. सेकंड कॉन्सेप्ट त्याच्यानंतर जो आपण सेकंड कॉन्सेप्ट, बरं, रेटिनॉलचं सर आपकी आवाज बहुत ज्यादा ब्रेक हो रही है. ओके, आता येते का व्यवस्थित? आता यायला लागली व्यवस्थित? नाही सर, बहुत ब्रेक हो रही है सर आवाज. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. माझ्या कोणता काही प्रॉब्लेम नाहीये, इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल मग. बरं, आता यायले का नाही? आता पण ब्रेक होते आवाज. बाकीच्यांना पण, बाकीच्यांनी सांगा मला, बाकीच्यांना पण ब्रेक होते का? आता नाही होते सर, पण आधी होत होता. म्हणजे परत एक्सप्लेन करू का मग मी? नाही सर, व्हिटॅमिन ए एक बार करे, व्हिटॅमिन ए स्टार्टिंग करिए. ओके ओके ओके, चालते चालते, परत एकदा एक्सप्लेन करूयात आपण. बघा की व्हिटॅमिन ए मध्ये आपण काय सांगितलं होतं की दोन तीन ग्रुप आपल्याला बघायचे, की हवाला जो ग्रुप असतो जो चेन आपल्याला सांगता येते, त्या चेनचं नाव आहे बीटा आयनोन रिंग स्ट्रक्चर. याचं नाव काय? बीटा आयनोन रिंग. बीटा आयनोन रिंगला कोण अटॅचमेंट झालेले? अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड विथ डबल बॉन्ड, ठीक आहे, अलिफॅटिक चेन. आणि फायनली त्याला जे अटॅचमेंट मध्ये आहे तो अल्कोहोलिक ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे? अल्कोहोलिक ग्रुप. अल्कोहोलिक ग्रुप मुळे या व्हिटॅमिनचं नाव आहे रेटिनॉल. आणि त्याचा जो ओएल असतो, ओएल कोणाला रिप्रेझेंट करतो? अल्कोहोलला रिप्रेझेंट करतो. हेच आपण बोललो आतापर्यंत, ठीक आहे. याच्यानंतर आता आपण सांगूयात की बघा, याच्यानंतर असेल आपल्याकडे टॉपिक, दॅट इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ रेटिनॉल. फॉर्मेशन ऑफ रेटिनॉल, बघा रेटिनॉल पासून रेटिनॉलचं फॉर्मेशन कसं होतं असं आपल्याला बघायचं आहे. रेटिनॉल आणि रेटिनॉल, नॉल आणि रेटिनॉल मध्ये काय डिफरन्स आहे? याचा जो एल रिप्रेझेंट केला जातो, एल ऑफ रेटिनॉल विच शोज द, ठीक आहे, अल्डिहाइड ग्रुप. हा कोणाला रिप्रेझेंट करतो? अल्डिहाइड ग्रुपला रिप्रेझेंट करतो. एल फॉर अल्डिहाइड, आणि वरचा जो ओएल होता तो अल्कोहोलसाठी होता. ओके, मग झालं काय या ठिकाणी की फायनली जो आपल्याकडे ग्रुप होता कुठला वाला? अल्कोहोल. अल्कोहोलचं काय झालं असेल? ऑक्सिडेशन. काय झालं असेल या ठिकाणी? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर अल्कोहोलिक ग्रुप मध्ये ऑक्सिडेशन जर झालं या ठिकाणी काय होऊ शकतं? ठीक आहे, त्याचं कन्वर्जन होऊ शकतं अल्डिहाइड ग्रुप मध्ये. फक्त याच ठिकाणी फक्त चेंज आहे, टर्मिनल ग्रुप मध्ये चेंज आहे, विटॅ रेटिनॉल आणि रेटिनॉल मध्ये. ओके, रेटिनॉल आणि रेटिनॉल मध्ये फक्त डिफरन्स कुठे यायला लागलाय? या दोन ग्रुप मध्ये फक्त डिफरन्स यायला लागलाय. एकामध्ये अल्डिहाइड ग्रुप, तर दुसऱ्यामध्ये अल्कोहोलिक ग्रुप. मग अल्कोहोलिक ग्रुपचं जर ऑक्सिडेशन केलं तर काय करू शकतो? अल्डिहाइडचं फॉर्मेशन. ओके, सर्वांना लक्षात आला हा वाला? बर, जर कधी कधी आपल्याला विचारलं ते की हे जे ऑक्सिडेशन होत असते किती नंबरच्या कार्बन आयटमला होत असते, जर असं विचारलं तर कार्बन आयटम 15 ला सांगणार. किती वेळेला सांगणार तुम्ही? कार्बन आयटम 15. हा कधी कधी विचारला जाऊ शकतो, सीएसआर वाले लोक याच्यावर फोकस करतील. कार्बन आयटम 15, रेटिनॉल मध्ये कार्बन आयटम 15 वर ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होईल? रेटिनॉल तयार होईल. रेटिनॉलचं कन्वर्जन रेटिनॉल मध्ये होईल. ठीक आहे, कार्बन नंबर 15 वर जर ऑक्सिडेशन झालं तर, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, कार्बन नंबर 15 वाली, 15 वाली. ओके, आय होप की तुम्ही सर्वजण या गोष्टीला लक्षात ठेवसाल व्यवस्थित. नाव आता आपण जाऊयात कोणाकडे? तिसरा जो फॉर्म आपल्याला बघायला भेटतो त्याचं नाव आहे रेटिनोइक ऍसिड. ज्याचं नाव काय? रेटिनोइक ऍसिड. बघा तिसऱ्या फॉर्म कडे आपण एंटर करूया. बरं, आता आपल्याला आणखी एक गोष्ट बघायला भेटेल की सी डबल ओ ए जो ग्रुप आहे, कुठला ग्रुप? सी डबल ओ ए ग्रुप, हा जो फॉर्म झालेला आहे तो सुद्धा ऑक्सिडेशन नंतरच तयार होईल. ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड, ठीक आहे, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप मध्ये जर ऑक्सिडेशन जर झालं याच्यामध्ये जर ऑक्सिडेशन झालं तर कुठला ग्रुप तयार झाला आपल्याकडे? कार्बोक्सिलिक ऍसिड वाला ग्रुप तयार झाला. कुठला ग्रुप तयार झाला?
कार्बोक्सिलिक एसिड वाला ग्रुप तैयार हो, कार्बोक्सिलिक एसिड वाला ग्रुप तैयार हो, आणि हा जो कार्बोक्सिलिक एसिड वाला जो ग्रुप आहे तो सुद्धा कोणामुळे तयार झाला, ऑक्सिडेशन प्रोसेस ने तयार झाला. कुठल्या प्रोसेस ने? ऑक्सिडेशन प्रोसेस ने तयार झालेला. ठीक आहे, पण ऑक्सिडेशन कोणाचं झालं? रेटिनॉल. ही गोष्ट लक्षात ठेवा, रेटिनॉलचं ऑक्सिडेशन झालं आणि रेटिनॉइक ऍसिड तयार झाला. याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला होतं की ओ आय सी जो ग्रुप असतो ना तो ऍसिडिक ग्रुपला रिप्रेझेंट करतो. कोणाला रिप्रेझेंट करतो? तो ऍसिडिक ग्रुपला रिप्रेझेंट करतो. ओ आय सी रेटिनॉइक ऍसिड, त्याच्या मधला ओ आय सी हा ठीक आहे ऍसिडिक ग्रुपला रिप्रेझेंट करतो. तर हे झाले तीन टाईप. बरं, आता आपण काय करूयात की व्यवस्थित तिघांनाही परत एकदा डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू. बघा, चला कहाणी सुरुवात केली होती आपण कोणापासून? बीटा कॅरोटीन पासून. कोणापासून कहाणी सुरू केली होती आपण? बीटा कॅरोटीन. बरोबर आहे. सो बीटा कॅरोटीनचं काय झालं होतं? इंटेस्टाइनल एपिथेलियल सेल मध्ये ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज झाला आणि ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज नंतर कोण बनले? टू मॉलिक्युल्स ऑफ रेटिनॉल तयार झाले होते. कोणाचे मॉलिक्युल तयार झाले होते? टू मॉलिक्युल्स ऑफ रेटिनॉलचं प्रोडक्शन झालं. बरोबर आहे. बरं, आता हे जे रेटिनॉल असतात ऍब्झॉर्ब केले गेले ब्लड मध्ये, तिथून पुढे जेव्हा ते सेल्स मध्ये जातील तेव्हा त्यांचं फर्दर ऑक्सिडेशन होऊ शकतं. सो रेटिनॉलचं ऑक्सिडेशन कशामध्ये होऊ शकतं? हा, रेटिनॉलचं ऑक्सिडेशन रेटिनॉल मध्ये होईल. बरोबर आहे, रेटिनॉल मध्ये केलं जाईल. ओके, कारण का हा असतो अल्कोहोलिक ग्रुप वाला आणि हा असतो अल्डिहाइड ग्रुप वाला. बरं, याच्यानंतर परत आपण एक तिसरी गोष्ट सांगितली की रेटिनॉलचं ऑक्सिडेशन केलं जाईल आणि तो कशामध्ये कन्वर्ट होईल? रेटिनॉइक ऍसिड मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होईल? तो रेटिनॉइक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर आहे, ही आपण गोष्ट आतापर्यंत डिस्कस केली. या तीन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. कोणाच्या बाबतीमध्ये? या तिघांच्या बाबतीमध्ये. कहाणी सुरू केली होती आपण, ठीक आहे. ओके, तर आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला बघायची ती अशी असेल की रेटिनॉल आणि रेटिनॉल हे इंटर कन्वर्ट होऊ शकतात एकमेकांमध्ये. ही महत्वाची गोष्ट आहे. रेटिनॉल पासून रेटिनॉल बनेल आणि परत रेटिनॉलचं रिडक्शन होऊन कोण तयार होऊ शकतो? रेटिनॉल होऊ शकतो. म्हणजेच बघा, इकडे पहिले जो फॉरवर्ड रिएक्शन जी दिसेल तुम्हाला डाऊनवर्ड एरो, ते असेल ऑक्सिडेशन रिएक्शन साठी. कुठल्या रिएक्शन साठी असेल? ऑक्सिडेशन. म्हणजे रेटिनॉलचं ऑक्सिडेशन होईल आणि प्रोड्यूस कोण होईल? रेटिनॉल. आणि रेटिनॉल मध्ये रिडक्शन होऊ शकते. काय होऊ शकते या ठिकाणी? रिडक्शन. आणि रिडक्शन होऊन तो काय तयार करेल? परत रेटिनॉलचं फॉर्मेशन करेल. रेटिनॉल मध्ये रिडक्शन होईल आणि रेटिनॉलचं फॉर्मेशन होईल. ही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमच्यासाठी सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, नाव आता आपल्याला आणखी एक गोष्ट बघायची की तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली असेल? बरं, रेटिनॉलचं ऑक्सिडेशन होईल, रेटिनॉलचं ऑक्सिडेशन होईल आणि कोण तयार होईल? रेटिनॉइक ऍसिड तयार होईल हावाला. बट याचं फर्दर रिडक्शन कधीही होत नाही. ही गोष्ट नोट करायची तुम्हाला सर्वांना, इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी. ठीक आहे, व्हिटॅमिन वाटतं की सर्वांना सोपेच आहे, पण क्वेश्चन अशा ठिकाणी विचारले जातो. ठीक आहे, तर त्याही गोष्टी आपल्याला बघणं फार गरजेचं. नोट करा सर्वांनी, काय सांगितलं आपण? की रेटिनॉइक ऍसिड फर्दर काय होत नाही, रेटिनॉइक ऍसिड फर्दर रिड्यूस होत नाही, तो ऑक्सिडाइज होतो. कोण? रेटिनॉलचं ऑक्सिडेशन होते आणि रेटिनॉइक ऍसिड तयार होतो, पण रेटिनॉइक ऍसिडचं फर्दर रिडक्शन होत नाही. ही गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बरं, आता महत्वाची गोष्ट आणखी आपण बघूया. हा जो रेटिनॉइक ऍसिड आहे, हा रेटिनॉइक ऍसिड आपल्याला माहिती आहे की जीन एक्सप्रेशन मध्ये काम करतो. कशामध्ये काम करतो? जीन एक्सप्रेशन मध्ये. ओके, जीन एक्सप्रेशन म्हणजे काय? की ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हेशन करतो जीन्स. काय करतो तो? जीनचं ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हेशन. नोट करू शकता तुम्ही, ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हेशन. जीनचं काय करतो? हा ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हेशन करतो. ओके, बरं, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हा रेटिनॉइक ऍसिड याचे रिसेप्टर उडवू शकतो डायरेक्टली न्यूक्लियस मध्ये, सेल सायटोप्लाझम किंवा न्यूक्लियस मध्ये. इंट्रासेल्युलर रिसेप्टर आपल्याला बघायला भेटतो. नोट करू शकता, रेटिनॉइक ऍसिड हॅव्हिंग इट्स रिसेप्टर कुठे असतात? इंट्रासेल्युलर साइटला. कुठल्या साइटला असेल? इंट्रासेल्युलर साइटला याचे रिसेप्टर. नोट करू शकता, इंट्रासेल्युलर रिसेप्टर. ओके, इंट्रासेल्युलर रिसेप्टर कोणाचे? रेटिनॉइक ऍसिड. चला त्याचं मेकॅनिझम बघूया काय असतं. सपोज करा की आपल्याकडे एक सेल आहे, आपण समजूयात की एक सेल आहे. ओके, आणि या सेलचे न्यूक्लियस आहे. या सेलचे काय? न्यूक्लियस आहे. तर सपोज करा की आपल्याकडे हा फॉर्म जो आपण कन्सिडर करूयात की हा कोण आहे आपल्याकडे? रेटिनॉइक ऍसिड. कोण आहे? रेटिनॉइक ऍसिड.
रेटिनोपैथी जसाही कुठे एंटर करेल सेलच्या न्यूक्लियस मध्ये एंटर करेल. कुठे एंटर करेल सेलच्या न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये गेल्याच्या नंतर कुठे गेल्याच्या नंतर न्यूक्लियस मध्ये गेल्याच्या नंतर कोण रेटिनोइक ऍसिड काय करेल. ठीक आहे. कि जे जीन ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह झालेले जे जीन्स सपोर्ट करते जे जीन्स आहेत डीएनए जे ट्रान्सक्रिप्शनली काय झालेले इनऍक्टिव्ह झाले. ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह झालेले जीन्स ला ऍक्टिव्हेट करणे हे काम कोणाचं असतं. रेटिनोइक ऍसिड त्याचे रिसेप्टर असतील आतमध्ये तो रिसेप्टरला बाइंड करेल त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हेशनला ऍक्टिव्हेट करेल. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर जीन पासून आरएनए सिंथेसिस व्हायला सुरुवात केली जाते. तर ही कहाणी तुम्हाला लक्षात ठेवायची कोणाच्या बाबतीमध्ये रेटिनोइक ऍसिड तो जो जीन ट्रान्सक्रिप्शन करू शकतो. काय करू शकतो तो जीन ट्रान्सक्रिप्शन करू शकतो लाईक द स्टेरॉइडल हॉर्मोन्स करू शकता. याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कोणासारखी स्टेरॉइड हॉर्मोन सारख्या. हॉर्मोन कशा प्रकारे काम करतात सिग्नलिंग मध्ये याची युट्यूबवर माझे व्हिडिओ आहेत तो तुम्ही बघू शकता. सर्च करा जीपीसीआर आणि बाकीच्या सिग्नलिंगचे व्हिडिओ आहेत. सीएसआरचे नेटचे क्वेश्चन सुद्धा आपण कव्हर केले तर तुम्हाला गरज आहे त्याचे तर ज्यांना गरज आहे त्यांनी बघू शकता. ठीक आहे. सो स्टेरॉइड हॉर्मोन सारखा हा काम करतो जो जीन्सला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतो. तर या दोन तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता जाऊयात आपण ठीक आहे की व्हिटॅमिन ए च्या काही फंक्शन्स कडे आपल्याला बघायला लागेल. चला ठीक आहे. नोट करू शकता व्हिटॅमिनचे काही फंक्शन्स. ठीक आहे. तर व्हिटॅमिनच्या फंक्शन मध्ये पहिल्यांदा आपण सांगूया की व्हिटॅमिन ए आपल्याला बघायला होतील की व्हिटॅमिन ए विजन मध्ये काम करतो. कशामध्ये काम करतो हा विजन व्ही आय एस आय ओ एन विजन मध्ये हा चांगलं काम करतो. बरोबर आहे. विजन मध्ये. दुसरी गोष्ट आहे की हा रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा रोल आहे याचा. कुठे रोल आहे याचा विजन नंतर आपण सांगूया रिप्रोडक्शन. विजन नंतर काय सांगितलं आपण रिप्रोडक्शन. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की याचं काम कुणीकडे असतं विजन झालं रिप्रोडक्शन. नॉर्मल ग्रोथ आणि मेंटेनन्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतो. नॉर्मल बॉडीचा ग्रोथ असेल नोट करू शकता तुम्ही. नॉर्मल बॉडीचा ग्रोथ करणं हा सुद्धा कोणाचा रोल आहे याचा रोल आहे. परत आपल्याला बघायला वाटेल की याचा रोल काय मेंटेनन्स. ठीक आहे. इपिथेलियल टिश्यू लाईक सेलचं मेंटेनन्स करणं कोणाचं फंक्शन आहे मेंटेनन्स ऑफ. नोट करा सर्व फंक्शन मेंटेनन्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू चं मेंटेनन्स करणं हा फंक्शन सुद्धा कोणाचा आहे. ठीक आहे. व्हिटॅमिन ए चं फंक्शन आहे. चालेल. याच्यातले काही फंक्शन आपण डिस्कस सुद्धा करणार आहे बघूयात पुढे जाऊन. चला लिहिले सर्वांनी मला एकदा रिस्पॉन्स करा. इथपर्यंत समजलं असेल आणि लिहिलं असेल का रिस्पॉन्स करा. ओके चालेल. नाव आता आपण फंक्शन्स कडे जाऊयात व्हिटॅमिन ए च्या फंक्शन. पहिलं फंक्शन आपल्याला पहिलं फंक्शन जे बघायचं व्हिटॅमिन ए च. ओके चालेल. त्याच्यासाठी ही डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे. आपण बघणार की व्हिज्युअल सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्याला जेव्हा दिसत असते आय थिंक मी आपल्या क्लासमध्ये बागीनगरच्या क्लासमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आपण अॅनिमल फिजिओलॉजी मध्ये बघितलं होतं ते फोटोसेन्सरी पाथवे मध्ये याचा पूर्ण कोर्स आपण शिकवलाय. तरी पण परत एकदा बघूया. ठीक आहे. सो बघा की ऍक्च्युअली काय असते की आपल्या ज्या रॉड आणि कोन सेल ज्या असतात आपल्या रॉड आणि कोन सेल त्याच्यामध्ये काही फोटो पिगमेंट असतात. ठीक आहे. व्हिटॅमिन ए इज अ पार्ट ऑफ फोटो पिगमेंट सिस्टीम. व्हिटॅमिन ए हा कोणाचा पार्ट असतो फोटो पिगमेंट सिस्टीमचा पार्ट असतो. त्याच्यापैकी कुठला महत्वाचा व्हिटॅमिन आहे आपल्याकडे ए मध्ये रेटिनॉल अल्डिहाइड ग्रुप वाला. रेटिनॉल म्हणजे कुठला वाला अल्डिहाइड ग्रुप कंटेनिंग जो आपल्याकडे व्हिटॅमिन ए असतो अल्डिहाइड ग्रुप कंटेनिंग त्याचा फार महत्वाचा रोल आहे फोटो सिस्टीम पाठवण्यामध्ये बिकॉज इट ऍक्ट एज अ फोटो पिगमेंट एज वेल. नोट करू शकता व्हिटॅमिन ए सिग्नलिंग मॉलिक्युल म्हणून काम करतोच करतो व्हिटॅमिन म्हणून सुद्धा काम करतो ऍज वेल ऍज हा पिगमेंट म्हणून सुद्धा काम करतो. हा काय म्हणून काम करतो पिगमेंट. उद्या परीक्षेमध्ये विचारतील अशा गोष्टी तर लक्षात ठेवा बारकावे माहित असणं गरजेचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. ठीक आहे. नाव तर आपल्याला बघायला भेटेल की जेव्हा डार्क कंडिशन असते जेव्हा लाईट नाही आपल्या डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा लाईट पडत नसेल तर आपल्याला दोष बघायला भेटेल. अशा वेळेस आपल्या ज्या डोळ्यामध्ये असणारे जे रेटिना जो असतो रेटिनावर दोन टाईपच्या सेल्स आपल्याला बघायला लागतील. एक आपण सांगतो की रॉड सेल त्यांच्यामध्ये फोटो पिगमेंट असतात आणि दुसऱ्या जे सेल्स आपल्याला बघायला लागतील त्यांना आपण कुठल्या सेल्स सांगतो कोन सेल्स. ठीक आहे. या दोन्ही